कोळी बांधवांच्या प्रामाणिक व मेहनतीमुळे विसर्जनाच्या वेळी गणरायाच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन पुन्हा गणेश भक्ताला मिळाल्याची घटना पनवेल शहरातील कोळीवाडा विसर्जन घाट येथे घडली आहे. शहरातील रोहिदास वाडा येथे राहणारे मयूर दत्तात्रय खैरे यांच्या गणपतीचे विसर्जन शहरातील कोळीवाडा येथील विसर्जन घाट येथे करण्यात आले. सदर गणपती आणि गौरी एकत्र असल्याने खैरे कुटुंबियांनी गणरायाच्या गळ्यात एक तोळे वजनाची सोन्याची चैन घातली होती. परंतु सदर चैन गळ्यातून काढण्यास हे कुटुंब विसरले. गणरायाचे विसर्जन झाल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली. तातडीने मयूर खैरे यांनी त्यांचे मित्र किरण भोईर याला ही गोष्ट सांगितली. त्यावेळी गणरायाचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाटावर समर्थ भगत, केतन, अनिकेत व इतर सहकारी उपस्थित होते. त्यांना ही बाब समजताच ते पुन्हा खोल खाडीमध्ये उतरले. खैरे यांच्या मूर्तीची बैठक वेगळी असल्याने त्या मुलांच्या लक्षात ती मूर्ती होती. 5-6 मूर्ती पाण्यातून बाहेर काढल्यावर खैरे यांच्या गणेशाची मूर्ती हाती लागली. बाप्पाच्या गळ्यात घातलेली चैन जशीच्या तशी होती हे पाहून खैरे कुटुंबियांनी बाप्पा मोरियाचा गजर केला व मेहनत घेणाऱ्या कोळी बांधवांचे मनापासून आभार मानले. यावेळी पंच कमिटी व स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या उपस्थितीत सदर चैन खैरे कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आली. मी मयूर दत्तात्रय खैरे रोहिदास वाड्यात राहतो. आमचा गणपती होता 5 दिवसाचा, तो विसर्जन करायला आणलेला कोळीवाड्यामध्ये. तर विसर्जन करताना विसर्जन केला आणि घरी गेलो तर आठवण आली का चैन राहिले गणपतीच्या गळ्यात. त्यासाठी मग कोळीवाड्यातलं माझा मित्र म्हणून किरण म्हणून आहे त्याला मी फोन केला तर माझी अशी चैन राहिले गणपतीच्या गळ्यात. तर त्यांनी त्याच्या मित्रांना सांगून माईच्या चैन शोधायला सोबत आले. बोट घेतली, बोटीसोबत आम्ही गेलो चैन. त्यांनी 5-6 गणपती काढून बघितले आणि नंतर माझा 5वा गणपती माझा काढला आणि त्याच्यामध्ये गणपतीच्या गळ्यात माझी चैन होती मिळाली. तर त्यांनी माझी चैन काढून मला दिली. एक तोळ्याची चैन होती. हे कोळी बांधवांचा प्रामाणिकपणा याच्यात दिसून आला, त्याचा खूप आनंद वाटतं. समर्थ ज्ञानेश्वर उगत नाव आहे, मी यात कोळीवाडाच राहतो. रात्रीचे 7-8 वाजले असेल तेवढ्यात गणपतीचे विसर्जन चालू होते. आम्ही केतन असेल, अनिकेत असेल, आम्ही अशी 5-6 मुळे पाण्यातच असतो. 5 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आम्ही जसे गणपती तसे पाण्यात असतो. किरण त्या मित्राला घेऊन आला त्याच्या की तो किरण असं बोलला आम्हाला की त्याच्या गणपतीची चैन जी आहे ना गळ्यात राहिली आहे. तर नेमकी त्या जो गणपती होता ना ती गौर गणपती अटॅच होतं, त्याच्यामुळे ते आम्हाला लक्षात राहिलं. त्यांनी जो विसर्जन केला त्या गणपती ह्याच घाटाखाली ते माझ्या लक्षात राहिलं. आणि मी केतन आणि असं अनिकेत असेल ना तर आम्हाला लक्षात आलं. मग आम्ही त्या जागी गेलो. भरपूर पाणीचा प्रभाव जास्त होता, तरीसुद्धा आम्ही 5-6 गणपती काढले असतील. त्यानंतर 6-व्या 7-व्या गणपतीला आम्हाला तो गळ्यात चैन सापडली गेली. अशा प्रकारे आम्हाला ही चैन भेटली.